नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महान व्यक्तीबद्दल जाणून घेऊया। हो, तुम्ही बरोबर ओळखलं, महान उद्योजक रतन टाटा, भारतीय औद्योगिक क्रांतीचे जनक जमशेदजी टाटा यांचे वंशज। रतनजी सध्या टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत, ज्या टाटा ग्रुपचे समभाग 5 लाख कोटींच्याही वर आहेत। भारतातील पहिला पंचतारांकित हॉटेल ताज हा टाटा ग्रुपने बांधला आहे। टाटाचे स्वतःचे प्रसिद्ध असे काही ब्रँड्स आहेत, त्यात जॅग्वार, लँड रोवर, वेस्टसाईड, कोरस आणि टेटली इत्यादींचा समावेश आहे। रतनजी टाटा शेअर्सपैकी 67% समभाग दानधर्म करतात। एवढे असूनसुद्धा रतनजी अजून अविवाहित आहेत। चला तर मग वळूयात एका अद्भुत कथेकडे। 1998 जेव्हा टाटा इंडिका कारचे अनावरण केले, तेव्हा ती जनतेच्या पसंतीस उतरली नाही। ती विकत घेण्यासाठी फोर्ड पसंती दर्शवितात। अमेरिकेत गेल्यावर रतनजींना बिल फोर्ड म्हणतात, जर तुम्हाला कंपनी सांभाळता येत नाही तर कशाला प्रवासी कार बनवल्या, आम्ही तुमच्या कंपनीला विकत घेऊन तुमच्यावर उपकार करत आहोत। तेव्हा रतनजी दुखी होऊन भारतात परततात। 10 वर्षानंतर फोर्ड कंपनी बँक बुडीच्या जाळ्यात अडकते, तेव्हा फोर्ड निराश होतात। झालेला अपमान विसरून रतन टाटा त्यांना त्यांच्या जॅग्वार आणि लँड रोवर विकण्याचा सल्ला देतात। फोर्ड ही गोष्ट मान्य करतात आणि टाटा 2300 कोटी अमेरिकन डॉलर्सना ते ब्रँड्स विकत घेते। त्यानंतर फोर्ड म्हणतात, तुम्ही जॅग्वार आणि लँड रोवर विकत घेऊन आमच्यावर उपकार केले। अशा प्रकारे रतनजींनी सौम्यपणे बदला घेतला। या गोष्टीतून आपण काय शिकलो? कोणत्याही व्यक्तीच्या शक्तीवर शंका घेऊ नका। प्रत्येकाची वेळ बदलते। आयुष्यात कितीही पुढे गेलात तरी गर्व बाळगू नका। या गोष्टीतून तुम्ही थोडेतरी प्रेरित झाले असाल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हो, नवनवीन प्रेरणादायी कथा दर आठवड्याला ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा। ज्ञान हेच श्रेष्ठ दान आहे या संदेशासह आपली रजा घेतो। धन्यवाद।